सिंधुदुर्ग जिल्हा दशावतार चालक मालक बहुउद्देशीय संघ यांनी सर्व लोककला एकाच रंगमंचावर आणून इतिहास रचलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार चालक मालक बहुउद्देशीय संघ यांच्या वतीनं सध्या कार्य चालू आहे, जेणेकरून या कलावंतांना राजाश्रय नाही आहे पण लोकाश्रय आहे. अनेक लोककला लोप पावत चालल्यात, म्हणूनच ही एक संकल्पना घेऊन दशावतार चालक मालक बहुउद्देशीय संघ यांनी सर्व लोककला एकाच रंगमंचावर आणून एक इतिहास रचलाय. भजन, धनगरी नृत्य, गोंधळ, फुगडी, चपई नृत्य, डबल बारी, कीर्तन, दशावतार, कळसूत्री, बाहुल्या अशा अनेक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी या संघानं पहिलं पाऊल टाकलंय. शासन दरबारी आपण राजाश्रय मिळवण्यासाठी आणि भविष्यात खऱ्या अर्थानं नांदी ठरू शकते असं सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते एम के गावडे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विषय आहे तर या ठिकाणी आज सगळ्यात आपली प्रमुख लोककला ही दशावतार आहे. दशावतार हा आपला मोठा भाऊ आहे, पण दशावताराबरोबरच इतरही लोककला आहेत आणि त्यामुळे जर सिंधुदुर्गातील या लोककला जपायच्या असतील तर दशावतार ज्या चालक मालक संघ आहे त्यांनी मोठ्या भावाची भूमिका आज ठिकाणी बजावण्याची गरज आहे. आणि मला वाटतं की आजचा दिवस तो सोन्याचा आहे, कारण आज दशावतार ह्या चालक मालक संघाने ज्या इतर आमच्या लोककला आहेत त्या कलाकारांना एकत्र करून हा त्यांच्या कलेला जे या ठिकाणी व्यासपीठ मिळवून दिलेलं आहे हे भविष्यामध्ये हे असंच झालं पाहिजे. हे जेव्हा आमचे लोककलाकार सगळे एका व्यासपीठाखाली येतील, सगळे या ठिकाणी एकत्र येतील त्या खातील आणि जे काही लोककलाकार हे दशावतार कंपन्या असतील, त्या लोककलेमध्ये काम करणारे या ठिकाणी कलाकार असतील, त्यांच्याशी निगडीत सगळे लोक असतील आणि इतर ज्या लोककला आहेत या लोककलाचे कलाकार आणि त्यांची मंडळ ही एकत्र करणं हाच महत्त्वाचा उद्देश आहे. आणि सगळ्यांना दशावतार कलेप्रमाणेच इतर कलांना सुद्धा आमच्या या ठिकाणी प्रतिष्ठा मिळेल आणि त्या राज्यभर आणि राज्याच्या बाहेर घेऊन जाणं ह्या मंडळाचा उद्देश आहे आणि त्याच्यासाठी लागणारी सगळी मदत सहकार्य करण्याचं या ठिकाणी आज आमचं या ठिकाणी निश्चय झालेला आहे. आणि त्यामुळे राजाश्रय मिळवून देणं, स्वतः त्यांना स्थैर्य मिळवून देणं, स्वतःचं व्यासपीठ मिळवून देणं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.